गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत रित्या सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड मारली. यामध्ये 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 जणांना ताब्यात घेतले असून ही कारवाई घाटंजी पोलिसांनी बेलोराच्या नदीकाठावर केली. केशव रामदास शिंदे, रोशन हरिदास काळे, महेश सुखदेव कुंभेकर, भवान्या अर्जुन मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घाटंजी शहरातील बेलोरा गावाजवळ वाघाडी नदीच्या काठी गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत कोंबड बाजार भरवण्यात येत होता. दरम्यान आज घाटंजी पोलिसांना कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून घाटंजी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बमनराव कराळे यांच्या नेतृत्वाखाली उपपोलीस निरीक्षक किशोर भुजाडे व सहकार्याची घटनास्थळी धाड मारली. तेव्हा संबंधित 4 आरोपी हे रंगेहात मिळून आले तर इतर 8 आरोपी फरार झालेत. दरम्यान पोलिसांनी पंचासमक्ष चौकशी करून दुचाकीसह एकूण 1,75,000 मुद्देमाल जप्त केला. तसेच अटकेतील 4 व फरार 8 अशा एकूण 12 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.